नमस्कार बालमित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 4वीतील परिसर अभ्यास भाग 1 मधील पाठ क्रमांक 14 नकाशा आणि खुणा हा पाठ अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरू करूया नकाशा आणि खुणा। करून पहा, तुमच्या शाळेच्या किंवा घराच्या आजूबाजूला असणाऱ्या परिसराचे नीट निरीक्षण करा। या परिसरात दिसणाऱ्या विविध गोष्टींची काळजीपूर्वक यादी तयार करा आणि आपल्या वर्ग शिक्षकांना दाखवा। हे चित्र पहा, या चित्रामध्ये 8 वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्या आहेत। यातील काही गोष्टी मानवाने स्वतः तयार केलेल्या आहेत तर काही निसर्गतः तयार झालेले आहेत। याची वर्गवारी पुढील प्रमाणे होईल। निसर्गतः तयार असलेल्या वस्तू या पुढील प्रमाणे: नदी, झाड, डोंगर आणि गवत। तर मानवाने तयार केलेल्या गोष्टी म्हणजे शाळा, पाण्याची टाकी, घर आणि विहीर। अशा प्रकारे आपल्या परिसरातसुद्धा काही वस्तू किंवा गोष्टी या मानवाने तयार केलेल्या असतात, त्यांनाच आपण मानवनिर्मित असे म्हणतो, आणि ज्या निसर्गतःच म्हणजे पूर्वीपासूनच अस्तित्वात असतात, त्या निसर्गाने निर्माण केलेल्या असतात, त्यांना आपण निसर्गनिर्मित गोष्टी असे म्हणतो। तुमच्या शाळेच्या किंवा घराच्या परिसरात दिसलेल्या गोष्टींची तुम्ही यादी करा आणि या यादीमध्ये निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित असे वर्गीकरण करून आपल्या वर्ग शिक्षकांना दाखवा। हे नेहमी लक्षात ठेवा, मानवनिर्मित गोष्टी तयार करताना आपण नैसर्गिक साधनांचाच वापर करतो। उदाहरणार्थ, आपण झाडाच्या लाकडापासून खुर्ची, टेबल, बाके बनवतो। यामध्ये झाड हे निसर्गनिर्मित आहे, तर खुर्ची, टेबल, बाके म्हणजेच बेंच हे मानवनिर्मित आहे। सांगा पाहू, या चित्राचे निरीक्षण करा। या चित्रामध्ये तुम्हाला अंजूचे घर आणि शाळेचा परिसर दाखवलेला आहे। चित्राच्या आधारे खालील कृती करा: चित्रातील अंजूचे घर शोधा, चित्रातील शाळा शोधा, अंजूच्या घरापासून शाळेपर्यंतचा मार्ग निवडा, तो वेगळ्या रंगाने गिरवा। या मार्गावरून शाळेत जाताना दिसणाऱ्या विविध गोष्टींची नोंद वहीत करा। अंजू ज्या रस्त्याने शाळेत जाणार आहे तो मार्ग तुम्ही शोधला। अंजूला शाळेत जाताना लहान रस्ता आणि मुख्य रस्ता लागेल। या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना वेगवेगळ्या गोष्टी किंवा ठिकाणे आहेत। लहान रस्त्याने जाताना चित्रातील कोणती ठिकाणे कोणत्या कोणत्या दिशांना येतात ते लिहा। मुख्य रस्त्याने जाताना चित्रातील ठिकाणे कोणकोणत्या दिशांना येतात तेही लिहा। शाळेकडे जाताना कोणकोणत्या दिशांना वळावे लागेल ते नोंदवा। अंजूचे घर आणि परिसराचे चित्र छोट्या आकारात पुढे दिले आहे। या चित्रात मात्र खरोखरची झाडे किंवा इमारती दाखवल्या नाहीत, त्यांच्या जागी विशिष्ट खुणा दिले आहेत, तसेच वेगवेगळे रंगही वापरले आहेत। खुणांच्या पुढे त्या कशाच्या आहेत ते लिहिले आहे। परिसरातील काही गोष्टी या चित्रात आलेल्या नाहीत हे लक्षात घ्या। अशा प्रकारच्या चित्राला आराखडा असे म्हणतात। सांगा पाहू, या आराखड्याचे निरीक्षण करून खालील कृती वहीवर करा: घरासाठी कोणती खूण वापरली आहे ती खूण काढा। आराखड्यामध्ये ही खूण किती ठिकाणी वापरली आहे ती संख्या मोजून लिहा। झाडासाठी कोणती खूण वापरलेली आहे? आराखड्यात किती झाडे दाखवलेली आहेत ती संख्या झाडांच्या खुणेपुढे लिहा। अंजूच्या परिसरातील कोणत्या गोष्टी आराखड्यात आलेल्या नाहीत त्यांची नावे लिहा। आराखडा तयार करताना
आपण विविध खुणांचा आणि रंगांचा वापर केला. या आराखड्याचा नकाशा करण्यासाठी त्यामध्ये दिशा, सूची, शीर्षक आणि प्रमाण द्यावे लागते. नकाशामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलणाऱ्या घटकांचा समावेश केला जात नाही. जसे प्राणी, पक्षी, माणसे, रस्त्यावरून जाणारी वाहने ही नकाशात किंवा आराखड्यात कधीही दाखवली जात नाहीत. परिसरातील चित्रात रस्ता ज्याप्रमाणे वळणे घेत गेला आहे तसाच तो नकाशातही दाखवला जातो. रस्ते, नद्या, लोहमार्ग नकाशात अशाच प्रकारे दाखवतात. अंजूचे घर आणि परिसराचा नकाशा पहा. तुमच्या परिसराचा नकाशा तुम्ही काढल्यावर या नकाशाशी जुळवून पहा. तुमच्या नकाशात काही उणीवा असतील तर दूर करा. माहीत आहे का तुम्हाला, नकाशा तयार करण्याचे शास्त्र आता खूप विकसित झाले आहे. आपले पूर्वज देखील नकाशे तयार करत होते. नकाशे तयार करण्यासाठी ते प्राण्यांची कातडी, हाडे, कवड्या, मातीची किंवा दगडाची पाटी यासारख्या वस्तूंचा वापर करत. सुमारे 5000 वर्षांपूर्वी मेसोपोटेमिया नावाचा प्रदेश अस्तित्वात होता. या प्रदेशाचा काही भाग दाखवणारी तेव्हाची मातीची पाटी सोबत दाखवली आहे. करून पहा. तुम्ही सुरुवातीला केलेल्या निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित यादीसाठी साध्या सोप्या खुणा तयार करा. खुणांच्या आधारे तुमच्या परिसराचा आराखडा एका कागदावर काढायचा आहे. रस्ता, नदी, लोहमार्ग हे जसे परिसरात दिसतात तसेच आराखड्यात प्रथम काढा. मग खुणांच्या सहाय्याने इतर गोष्टी दाखवा. तुम्ही तयार केलेली खुणांची सूची आराखड्याच्या बाजूला तयार करा. त्यांच्या खुणांचा अर्थ त्यांच्यापुढे लिहा. तुमच्या परिसरातील सूर्योदयाची बाजू लक्षात घेऊन आराखड्यात दिशाचक्र दाखवा. आता या आराखड्याला माझा परिसर असे नाव म्हणजेच शीर्षक द्या. तयार झालेला तुमचा नकाशा हा प्रमाणरहित नकाशा आहे. जरा डोके चालवा. हा नकाशा पहा आणि या नकाशांमधील चुका शोधून त्यांना वर्तुळ करा. या नकाशामध्ये आपल्याला दिसत आहे एक माणूस, गाडी, तसेच या ठिकाणी एक कुत्रा अशा हलणाऱ्या किंवा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या गोष्टी किंवा वस्तू नकाशामध्ये दाखवत नाहीत. काय करावे बरे? जेकबला त्याच्या परिसराचा नकाशा तयार करायचा आहे. त्याला परिसरात सोबतच्या चौकटीतील गोष्टी दिसल्या. यापैकी कोणत्या गोष्टी त्याने नकाशात दाखवाव्यात तुम्ही त्याला मदत करा. यापैकी घर, पोलीस स्टेशन, टपाल कार्यालय, शाळा, चौक, रस्ता, टॉवर, रेल्वे स्टेशन आणि शेत या गोष्टी नकाशात दाखवता येतील. बाकीच्या सर्व गोष्टी या जागा बदलणाऱ्या असल्यामुळे त्यांना नकाशात दाखवता येणार नाही. आपण काय शिकलो? नकाशातील नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटक ओळखणे. आपल्या परिसरात नैसर्गिक आणि मानवनिर्मित दोन्ही प्रकारच्या गोष्टी असतात. नकाशा तयार करताना विशिष्ट खुणांचा वापर करतात. धन्यवाद बालमित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनल जर आणखी सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या इयत्तेच्या सर्व विषयांचे व्हिडिओ दिलेले आहेत. ते पाहून आणखी अभ्यास करा.